माय बाप मराठ्यांनो, ही संधी यासाठी की सरकारने आपल्याकडून वेळ घेतलाय. ज्याला ज्याला ऊन लागत ना त्याने अशा अशा हवा घाली जाऊ एकमेकाला, पण उठू नका. तेव्हा बाबान कसा दणका चालू केला. उग कारण सांगत येतो ऊन लागत पाऊस येतो, काही होत नाही आपल्याला. शेती कसणारे पैदाशी आपली औलाद व खानदान जातवान मराठ्यांची, काय होत नाही आपल्याला. मी पण आंदोलन करतो तुमच्या ताकदीवर, तुमचं बळ आहे म्हणून करतो, नाही तर ते मला येडपट समजायचे. ते म्हणायचे याला आता भिंगून टाकू, मला तिथं ठरायचे मुंबईत. आपण मातंबर जाऊ म्हणायचे, मातंबर व्यास्ते जणून त्यांच्यात. ते म्हणले आपण याला आत्ता भिंगून टाकू. मी कसला कण दिसतो ना, त्यांना लढलाच नाही. याला आत्ता भिंगून टाकू, त्यांना काय माहित मिले नमुना आहे म्हणून. कारण मी तुमच्या रक्त मासाचा आहे, खानदानी मराठ्यांची औलाद आहे. मी तुम्हाला नसतो ऐकत. मी सरकारनं आपल्याकडून वेळ घेतलाय, सावधरा. आपण वेळ दिलेला नाही. आपण चार दिवसाचा वेळ दिला होता. चार दिवसाचा वेळ देण्याचं कारण पटापट सांगतो. कुठली जात किंवा समूह ओबीसी आरक्षण द्यायचं असेल तर ती मागास सिद्ध असायला लागती, तरच येत आहेत. गायकवाड कमिशननं मराठ्यांना 12-13% मागास सिद्ध केलंय, म्हणून चार दिवस. कायदा पारित करायला एक दिवसात होतो, तरी ही चार दिवस. दोन, व्यवसायानुसार जाती निर्माण केल्या, त्यानुसार आरक्षण दिलं गेलं, म्हणून चार दिवस. एका दिवसात तुम्हाला मराठ्यांना ओबीसी आरक्षणात घेता येत आहे, कारण आमचा एक भाऊ विदर्भातला आरक्षणात आहे, त्यांना कुणबी प्रमाणपत्र आहेत, म्हणून आम्हालाही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र पाहिजे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.